कोण काय करताय, कोण उभा राही, कोण नाही राही या विषयामध्ये तुम्ही मुळीच जाऊ नका. कारण की तो आपला जॉबच नाही, ते नेते ठरवतील. इथे जिल्हाध्यक्ष सगळ्या पक्षांचे आहेत, अनिल दादा आहेत, किशोर भाऊ आहेत, स्मिताताई आहेत, हे त्यांच्या लोकांना मार्गदर्शन करतील. तुम्ही आपल्या खालच्या सहकाऱ्यांनी त्याच्या कोलात मुळात मुळीच जाऊ नका. आपण फक्त आपल्या कामाकडे आणि 20 दिवस ही आपल्या इलेक्शनकडे लक्ष केंद्रित करा. जसं 5 वर्ष आबासाहेबांनी आपल्याला दिले, 5 वर्ष एखाद्या पालकाप्रमाणे मतदारसंघाचा त्यांनी सगळी भूमिका बजावली, सगळे विकास कामं केली. फक्त 20 दिवस मित्रांनो आणि सहकारांनो तुम्हाला मला द्यायचे. पुढचे 5 वर्ष तुमची जबाबदारी ही आबासाहेबांप्रमाणे आपली येईल. ही ग्वाही मी तुम्हाला या प्रसंगी देतो. आणि ताई, भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा मला एक विनंती करायची आहे की गेल्या 5 वर्षात जर काही चुका झाल्या असतील त्या चुकांबद्दल देखील मी माफी मागतो. आणि याच्या पुढे त्या चुका होणार नाहीत ही ग्वाही देखील मी आपणास देतो. आणि खरं तर ही बैठक होती, परंतु या बैठकीला देखील आपलं मोठं स्वरूप येतं. म्हणून जी सर्व मंडळी आली त्या सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. आज महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचं इलेक्शन मित्रांनो इथे लागले आहे. आणि विधानसभेचे वारे, इलेक्शनचे वारे हे जोरदार चालू झाले. आणि सर्व जवळपास आपल्या जळगाव जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात तिकीट वाटप आणि उमेदवार या फायनल झालेल्या आहेत, सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत. म्हणून आपण जी प्रचारात आघाडी पकडलेली आहे ती इतर कुठल्याही पक्षाची दिसून येत नाही. आपले महायुतीचे उमेदवार हे सर्वत्र जोरात आहेत. मित्रांनो, आज मी उमेदवार म्हणून आपल्याशी काही गोष्टी सांगणार आहे की आमची उमेदवारी का. कारण आबासाहेबांनी गेल्या 5 वर्षामध्ये आपल्या मतदारसंघात सुमारे 3000 कोटी रुपयाची कामं केली. आणि आज ती कामं आपल्या पूर्ण मतदारसंघात जोमाने चालू दिसतात. प्रत्येक गावागावात, प्रत्येक खेड्यापाड्यावर विकास हा आपण करतोय. छोटी छोटी कामं असतील, मोठी कामं असतील, दोघी शहरांच्या प्रतिनिधींमध्ये वैभव घालणारी कामं असतील, ही कामं देखील आपण आपल्या मतदारसंघात आज चालू आहेत. आणि याला फक्त कारणीभूत आदरणीय आबासाहेब आणि वरचं जे सरकार आहे, आदरणीय शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीसजी असतील, अजितदादा असतील, यांनी कधीही कोणतं काम करण्यासाठी असं नाही म्हटलं नाही. गेल्यावरती मतदारसंघाच्या विकासा संदर्भात जेही काही काम असेल ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. तसंच आपण या मतदारसंघाचा जर विचार केला तर आबासाहेब निवेदनच्या भाषणात सांगतात की गेल्या 75 वर्षात जेवढी कामं या मतदारसंघात आली नाही तेवढी कामं या 2.5 वर्षात इथे आली. मित्रांनो, पहिली 2.5 वर्ष जी होती ती करोनामध्ये गेली. त्या कालावधीत आपल्याला काम करण्याचा फारसा स्कोप नव्हता. परंतु गेल्या 2.5 वर्षात महाराष्ट्रामध्ये राजकीय स्थित्यंतर आलं आणि आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री झाले, काही दिवसांनंतर आदरणीय अजितदादा देखील उपमुख्यमंत्री झाले. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या विकासाला गती या 2.5 वर्षात आली. आणि मतदारसंघात देखील याच 2.5 वर्षात भरपूर निधी आला, विकास झाला, सांगितलेलं काम प्रत्येक काम हे करण्यात आलं. मित्रांनो, आज आपल्याला जर विजय संपादन करायचा असेल तर सर्वांना एक मताने एक दिलाने काम करण्याचं खूप गरज आहे. त्याच्यासाठी आपल्याला बूथ नियोजन करावं लागेल, त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येक गाव गावाची संघटना ही चांगल्या पद्धतीने बांधावी लागेल.